अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीने आज जामनेर उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे यांना निवेदन देण्यात आले। नगरपालिकेतील सफाई कंत्राटी ठेका ज्या ठरावानुसार संबंधित ठेकेदारास किंवा संस्थेस दिला जातो त्या ठरावानुसार कंत्राटी सफाई कामगारांना वेतन देण्यात यावे। तसेच सर्व सफाई कामगार या कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत असून त्यांना सफाई करतेवेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी हँडग्लोव्ज, मास्क, सॅनिटायझर पुरवण्यात यावे अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका येथे आलेलो आहोत। येथे आज येथील काही सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये व वेतनामध्ये कपात होत आहे, तर याबाबत त्यांनी आज डेप्युटी सीईओ यांना निवेदन दिलेलं आहे। तर आपण याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर तुम्ही आज डेप्युटी यांना सीईओंना निवेदन दिले आहे, तर त्यामध्ये तुम्ही नेमकी कशाबद्दलची मागणी केलेली आहे? पहिले मी महाराष्ट्र न्यूज चॅनल यांना मी माझी मुलाखतबद्दल सांगतो की मी अखिल भारतीय सफाई कामगार संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष संतोष बाबू थामे। आज जामनेरमध्ये आम्ही व्हिजिट मारली। सफाई कर्मचारी जे आहेत कंत्राटी कामं करतात त्या कर्मचाऱ्यांना कामावरनं काही कर्मचारी घरी बसवले आहेत, तर त्यांना बसवायचं कारण ठेकेदाराने व नगरपालिकाने त्यांनी आम्हाला कारण दाखवावं। दुसरं की कर्मचाऱ्यांनाच बसवायचा अधिकार त्यांचा नसतो, कर्मचाऱ्यांना ठेकेदार बसू शकत नाही, हा अधिकार नगरपालिकेचा असतो। आणि आज कोविड महामारी कोविड-19 जे कर्मचारी 200 रुपये रोजाने आपल्या जीवाचा पर्वा न करता आपल्या शरीराचा आपल्या कुटुंबाचा पर्वा न करता रोडावरून जे साफसफाई करतायत याचा नगरपालिकेने विचार करावा, ठेकेदाराने विचार करावा की आज आपला देश कोणत्या परिस्थितीमध्ये आहे। आणि आज हे कोरोना योद्धा आहेत, यांना कोरोना योद्धा घोषित केलेलं आहे माननीय प्रधानमंत्री साहेबांनी। आणि या कोरोना योद्ध्यावर एवढा मोठा अत्याचार होतो आहे, तो अत्याचार 200 रुपये रोजाने त्यांचा एक त्यांना भीक म्हणून देत आहेत। त्यांना कोणतीही सुखसुविधा उपलब्ध करून दिली नाही, ना त्यांना मास्क दिला जातो, ना सॅनिटायझर दिला जातो, ना त्यांना हँडग्लोव्ज दिले जातात। ते तसेच त्याच हाताने कोरोनाचे घाण कपडे घाण व घाणी वस्तू उचलून साफसफाई करून बाहेर फेकले जातात। त्यानंतर आपला जीवाचा न परवा करता त्यांना कोणताही मेडिकल उपलब्ध नाही आहे, सानुग्र अनुदानही दिला जात नाही आहे। सानुग्र अनुदान नका द्या, त्यांना सहानुभूती तर दाखवा। आमच्या संघटनाची ही मागणी, त्यांना सहानुभूती दाखवा आणि सहानुभूती दाखवून त्यांचा पेमेंट वाढ करा। आज 10 वर्षापासून ते 200 रुपये रोजाने कामं करतायत। अरे कोरोना महामारीचा तो विचार करा, नगरपालिकाने विचार करा, सर्वांनी विचार करून आज याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्या। मी आज महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आभार मानतो आहे की आज त्यांनी आम्हाला टाईम व वेळ काढून आमची न्यूज घेतली आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या। जयमीन, आज रोजी आम्ही 15 वर्ष झाले आम्ही 200 रुपये रोजावर काम करतोय, तरी पण आम्हाला या कोविडच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे, ना सॅनिटायझर, ना ग्लोव्ज, तरी पण मास्क। असे कमीत कमी आमचे कर्मचारी 55 ते 60 कर्मचारी आहेत, तरी पण 200 रुपये रोजावर काम करत आहे, तरी पण शासन कोणत्याही प्रकारची आमच्यावर गंभीर परिस्थिती कोणतीही कारवाई करत येत नाही आहे, काळजी घेत नाही आहे आणि आमच्या जीवाचं कसंही देखभाल करत नाही आहे। तरी पण मी सांगतो की कमीत कमी आमच्या जीवाची तरी पण देखभाल करायला पाहिजे। म्हणते आहे की आमच्या म्हणजे आम्हाला कोरोना काळात ज्या वस्तू म्हणजे जे किट भेटले पाहिजे ते किट आम्हाला या 2 ते 3 दिवसात अवेलेबल करून देणे आणि आमच्या रोजंदारीमध्ये वाढ करणे। पेमेंट बँकेत पडणे सर्वात मुख्य विषय रोजंदारीची वाढ, कारण महागाईचा काळ आहे, त्यात कोरोना खूप आलत आहे, 200 रुपयामध्ये काहीही भागत नाही आहे। आणि त्यात आम्ही जर कुठे असं काही बोलायला गेले ना, ठेकेदाराचा जो मुकरदम असतो तो आमच्यावर प्रेशर टाकतो, धमक्या देतो, वाड्यावर यायचं, इकडे यायचं, तसं हे करायचं, ते करायचं, हे पण व्हायला नको। शिस्त नाही यांना बोलायची, ठेकेदारला शिस्त नाही बोलायची, बेपद्धतीने बोलतात ते आमच्या ठेकेदार नाही, ठेकेदाराचा माणूस मुकरदम
तो कोणीही असो, मुकर्दम जो असेल तो असेल, आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी आहे, आम्हाला तो अधिकार फक्त नगरपालिकेचा आहे बोलण्याचा, तेही आमची चूक जर असली तरच, चूक नसल्यास आम्ही कोणाचंही चुकीचं ऐकून घेणार नाही. चुकीचं कोणी बोललं तर आम्ही स्ट्राईक जी आज मांडली आहे तशा प्रकारची स्ट्राईक प्रत्येक वेळेला मांडण्याचा अधिकार ठेवू. तर आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. नगरपालिकेचे जे काही सफाई कर्मचारी आहेत त्यांना COVID-19 जे किट आहे ती किट देखील त्यांना उपलब्ध व्हावी व त्यांच्या पगारामध्ये जी कपात करण्यात येत आहे ती कपात कमी करण्यात येऊ नये याबाबत त्यांनी डेप्युटी सीओंना निवेदन दिलेले आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.